मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये स्वरा आता शुभंकरच्या बोलण्याचा विचार करत असते. त्याचवेळी मंजुळा तेथे येते, ती लगेच शुभंकरचा विषय काढते. तेव्हा मंजुळा म्हणते, तुझ्या मनात नक्की चाललंय काय, मला कळत नाही आहे. त्यावेळी आता स्वरा म्हणते, खरंच शुभंकर अंकलची म्हणजे दाढीवाल्या काकांची एखादी मुलगी असेल, आता ती मी नाही आहे हे मला माहीत आहे, पण कुणी ना कुणी असेलच ना. ते आता मंजुळा म्हणते, हो असणारच आहे, आणि असेल कुणीतरी त्यांची मुलगी, ते घेतील त्याचा शोध, पण त्यांना नक्की काही ना काही मल्हार सरांना सांगायचं होतं हे मला माहीत आहे. त्यावेळी स्वरा म्हणते, त्यांची मुलगी लवकरात लवकर त्यांना मिळवू देत. मंजुळा म्हणते, हो नक्कीच मिळेल. मला असं वाटतंय की तुझे दाढीवाले काका म्हणजे शुभंकर अंकल आहेत ना, खूप चांगला माणूस आहे, कारण त्या भल्या माणसाने माझा जीव वाचवला. पाठीमागे त्यांचा हेतू नक्की काय आहे हे मला माहीत नाही स्वरा, कारण त्यांना कामत हाऊसमध्ये एंट्री करायची होती म्हणून की अजून वेगळं काहीतरी कारण आहे, पण त्यांना मल्हार सरांबरोबर काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं हे खरं. त्यावेळी काय बोलायचं असेल असं स्वरा विचारू लागते. मनातल्या मनात आता मंजुळा म्हणते की काहीही झालं तरी मला शुभंकरला भेटायला हवंच, कारण त्याला नक्की मल्हारला काय सांगायचं होतं एवढ्या तळमळीने हे मला आता ऐकायचं आहे, जाणून घ्यायचं आहे. पण मल्हार आता खूप चिडला आहे, त्यामुळे शुभंकरचं म्हणणं तो कधीही ऐकणार नाही. त्या म्हणते की मला शुभंकरला भेटायला हवं असं म्हणून ती स्वराला विचारून बाहेर जाते. दुसरीकडे आता मोनिका ही शुभंकर बरोबर व्हिडिओ कॉलवर बोलत असते. त्यावेळी ती म्हणते, तू मला सारखा कॉल का करतो मला कळतच नाही. तेव्हा तो म्हणतो, मला काही हौस नाही आहे, पण तुला एक सांगू का मोनिका, आता तुझी वाट लागणार आहे वाट. ती म्हणते, मला फोन करण्याऐवजी तू एखाद्या सायकॅट्रिक्सकडे गेला ना तर बरं होईल शुभंकर, कारण तुझ्यासाठी ते चांगलं आहे. शुभंकर म्हणतो, मला गरज नाही लागणार, तुला काही दिवसात लागणारच आहे. तू आणि तो विक्रम राजाध्यक्ष माझ्या विरोधात जे काही प्लॅन करता आहेत ना, ते प्लॅन आता तुमच्यावरच उलटणार आहे. त्यावेळी मोनिका म्हणते, तू काहीही कर रे, तुझ्या पुढे आम्ही आहोत. त्यावेळी आता शुभंकर म्हणतो, असं नाही आहे, आता पिहूच माझी मुलगी आहे हे सत्य अगोदर मी कामतांच्या घरात पेरलेलं आहे. तेव्हा ती म्हणते, तू असं करूच शकत नाही. तेव्हा तो म्हणतो, बघ काही वेळातच काय धमाका उडतो ते. तेव्हा आता मोनिका प्रचंड घाबरू लाग, आता काही दिवसातच तू हे सत्य पिहूला सांगणार आणि तिला माझ्याकडे घेऊन येणार. बघ तू असं नाही केलं तर माझं नाव बदलून ठेव, असं आता स्पष्टपणे सरळ सरळ शुभंकर हा मोनिकाला सांगतो. पुढे आता तो म्हणतो, एकदा का पिहू माझ्याकडे आली ना, मग आम्ही दोघेही फ्लाईटने US जाणार. आता असं ऐकताच मोनिका खूप घाबरते आणि फोनच कट करते. त्यावेळी आता अभिषेक हसतो, तर मजा आली का असं आता शुभंकर त्याला विचारू लागतो. तेव्हा तो म्हणतो, हो खूप आली. दुसरीकडे मोनिका आता हादरलेलीच असते. ती म्हणते, असं कोण असेल की ज्यांना हे सत्य माहीत असेल की पिहू ही शुभंकर आणि माझी मुलगी आहे. ते आता खूपच घाबरलेली असते. दुसरीकडे मंजुळा आता बाहेर चाललेली असताना मोनिका तिचा हात पकडते आणि तिला रूममध्ये घेऊन येते. तेथे आल्यानंतर आता मंजुळा हात जोरात ओढून घेते आणि विचारते, काय ग, काय ढोलके, काय चाललंय काय तुझं. त्यावेळी आता मोनिका म्हणते, तू काय इकडे मल्हारला किंवा मला डबल क्रॉस करते की काय, तू शुभंकरच्या बाजूने झाले की काय, शुभंकरला मदत करते की काय या घरात पुन्हा आणण्यासाठी. घरात आलेल्या माणसाला विकत घेणं हे माझं काम नाही आहे, मी काय मोनिका नाही आहे, असं मंजुळा तिला डबल उत्तर देत म्हणते. मोनिका म्हणते, गुपचूप सांग तू शुभंकरला भेटते की नाही. तेव्हा मी का त्याला भेटू असं म्हणून मंजुळा चांगलीच तिची खरडपट्टी काढते आणि म्हणते, मी काय, मला ज्या दिवशी ते पत्र सापडेल आणि मी ते पत्र मल्हारला देणारच आहे. पिहू ही सनीची मुलगी आहे, मल्हार सरांची नाही हे सत्य त्यांना समजलंच पाहिजे. आणि तेव्हा तुझी अशी वाट लागणार आहे ना, तू स्वतः हे घर सोडून पळशील की नाही बघतच राहा. त्यावेळी मोनिका म्हणते, जास्त शहाणपणा करू नकोस. आता मंजुळा तिला अजिबात बोलू देत नाही आणि मग नंतर ती स्वतःच धमकी देऊन तेथून जाते. आता मोनिकाला समजतं म्हणजे अजूनही सनीने कुणाला सांगितलेलं नाही आहे, निदान मंजुळाला तरी, की सनीची आणि माझी मुलगी पिहू आहे. तर इकडे आता पिहू मल्हारकडे येत म्हणते, डॅडा तू माझा डॅडा नाही आहेस ही गोष्ट मला समजली आहे, पण लहानपणापासून मी तुझ्याकडेच राहते. माझा डॅडा कुणीही असो, मला जन्म देणारा कुणीही असो, पण तू मला सांभाळलंय, माझ्यावर एवढं प्रेम केलंय, प्लीज तू मला असं दूर लोटू नकोस, मला तुझ्याबरोबरच आयुष्यभर राहायचं आहे डॅडा, असं म्हणून ती आता मल्हारला मिठी मारते. त्यावेळी आता तेथे स्वरा आणि मोनिका या दोघीही आलेले असतात. तेव्हा स्वरा ही म्हणते की, बापरे कुणी सांगितलं असेल पिहूला हे सत्य, आता काही खरं नाही.
तेव्हा आता मोनिका देखील प्रचंड घाबरते. आता ती रडकुंडीला येते. पिहूला हे सत्य नक्की कोणी सांगितलं असेल याचाच विचार ती करत असते. स्वराला आता तिच्याबद्दल खूप वाईट वाटतं. स्वरा पुढे जाते आणि लगेच पिहूला मिठी मारते. दोघींना एकत्र पाहून मल्हारला आश्चर्याचा धक्काच बसतो. त्यावेळी आता स्वरा म्हणते, तू अशी का म्हणतेस, अगं तुझे बाबा मल्हार कामातच आहे. मोनिका देखील पुढे येते आणि पिहूला म्हणते, तुझ्या डोक्यात हे कुणी भरवलं, हे सर्व खोटं आहे पिहू. अगं तुला कुणी सांगितलं, मल्हारच तुझा डॅडा आहे, तुला समजतं का? त्यावेळी आता पिहू म्हणते, नाही मम्मा, आम्हाला सत्य समजलंय. आता इकडे मल्हार गालातल्या गालात हसतो आणि पिहू देखील, दोघेही एकमेकांकडे पाहून इशारा करतात. मोनिका आता त्या दोघांकडे पाहतच राहते. तिला क्षणात काय झालं ते समजतच नाही. मग नंतर ती तेथे मोबाईल देखील पाहते. त्यावेळी डॅडा बॉस हा आता मी कंट्रोल करू शकत नाही, आता मला राहवत नाही, असं पिहू म्हणते. तर आता आम्ही इथे स्कूलचे परफॉर्मन्सची तयारी करत होतो कारण स्कूलमध्ये आम्हाला हा परफॉर्मन्स करायचा आहे, असा आता पिहू म्हणते. त्यावेळी मल्हार म्हणतो, हो हे बघ मोनिका, त्यामध्ये आता तुम्ही सुद्धा रेकॉर्ड झाल्या, किती सिरियस झाल्या तुम्ही. अगं एवढं सिरियस नाही व्हायचं, आम्ही इथे बघ आता तुमच्या दोघींचे चेहरेसुद्धा त्यामध्ये आले, तुझे आणि स्वराचे. आता काय करायचं बरं, पिहू यांना समजावून सांग. मोनिकाच्या जीवात जीव येतो. मोनिका एकदम शांत होऊन जाते आणि पिहूला म्हणते, पिहू तू ॲन्युअल डेच्या फंक्शनसाठी रिहर्सल करत होती का? अगं मला खरंच वाटलं. आता पिहू देखील स्वराला म्हणते, अगं मूर्ख, एवढं कुणी घाबरतं का? मी प्रॅक्टिस करत होते. त्यावेळी मल्हार देखील म्हणतो, पिहूबद्दल तू एवढी सेन्सिटिव्ह आहेस मोनिका, मला आत्ता समजलं. पण तू पिहूच्या बाबतीत खूप सेन्सिटिव्ह आहे म्हणून मला खूप बरं वाटलं. त्यावेळी आता मोनिका म्हणते, काहीही झालं तरी ती माझी मुलगी आहे म्हटल्यावर मी सेन्सिटिव्ह असणारच ना, असं म्हणून ती पिहूला आता जवळ घेते. त्यावेळी पिहू म्हणते, फसली गं माझी मम्मा, फसली, असं म्हणून ती अजूनच मोनिकाच्या जवळ जाते. मल्हार दोघींकडे आता पाहतच राहतो. स्वराला मात्र प्रश्न पडतो, पिहू आत्ता या गोष्टीची रिहर्सल करत हो, तर सत्य असेल तर मग काय करायचं, असा प्रश्न तिच्यासमोर उभा राहतो. ती खूप टेन्शनमध्ये येते. दुसरीकडे अभिषेक आणि शुभंकर हे दोघेही आता अगदी रूम छान प्रकारे सजवतात. अभिषेकला सारखा शुभंकर विचारत असतो की डेकोरेशन चांगलं झालंय का, तेव्हा अभिषेक म्हणतो, एकदम क्लास. त्यावेळी आता स्वरा ज्यावेळी पिहूला सांगेल की शुभंकर तुझा डॅडा आहे, त्यावेळी तिला खूप आनंद होईल, ती माझ्याकडे धावत येईल आणि तिच्या स्वागताची आपण ही तयारी करतोय, असं शुभंकर आता म्हणत असतो. तेवढ्यातच मंजुळा तेथे येते. त्यावेळी आता मंजुळा आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागते. आता शुभंकर म्हणतो, तुम्ही आलात आणि माझी मुलगी कुठे आहे? मंजुळाला वाटतं की हा स्वराबद्दलच बोलतोय, म्हणून ती आता शुभंकरची उलट तपासणी घेत असते. आता शुभंकर मनातल्या मनात विचार करतो की ह्या मंजुळाला आता काहीच सांगायला नको, कारण जर पिहू माझी मुलगी आहे हे सत्य आता पिहू इकडे आल्यानंतर मी सगळ्या जगाला ओरडून सांगणार आहे, अगदी मल्हार सकट, त्यामुळे आता काही बोलायलाच नको. मंजुळा आता मनातल्या मनात विचार करू लागते, हा एका ठिकाणी तिरकस काय पाहतोय, याच्या डोक्यात आता कोणता प्लॅन सुरू आहे कळतच नाहीये. त्यावेळी आता मंजुळा म्हणते, हे चाललंय काय? शुभंकर म्हणतो, कुठे काय चाललंय, माझ्या मुलीच्या स्वागताची तयारी. तेव्हा आता मंजुळा म्हणते, मला असं वाटतंय तुम्ही मला फक्त वाचवण्याचं नाटक केलं, परंतु या भोळ्या चेहऱ्यामागे 16 धंदे असतील असं मला वाटतं. तेव्हा रागातच आता अभिषेक म्हणतो, मंजुळाबाई नीट बोला माझ्या मित्राबद्दल. तेव्हा शुभंकर त्याला गप्प राहायला सांग. पुढे आता शुभंकर विचारतो, तुम्ही कोणत्या कामासाठी इकडे आला होतात ते अगोदर सांगा. त्यावेळी तुम्ही मल्हारच्या डोक्यात जो काही किडा भरला आहे की सनीबद्दल तुम्ही सर्व काही त्यांना सांगणार होतात, नंतर तुम्ही बेशुद्ध झालात आणि मग त्यानंतर काहीच सांगितलं नाही, मग असं का? मंजुळा त्याला जाब विचारू लागते. त्यावेळी मात्र शुभंकर आता काहीही सांगत नसतो. ते मंजुळा म्हणते, सांगा ना नक्की सनी कोण आहे ते. मित्रांनो, पुढील भागामध्ये अभिषेक म्हणतो, मला असं वाटत नाही एवढं काही झाल्यानंतर आता मल्हार हा पिहूला इकडे पाठवेल म्हणून. तेव्हा शुभंकर खूप टेन्शनमध्ये येतो. दुसरीकडे आता सनीने सर्व फोटोज मोनिकाला पाठवलेले असतात. मोनिका ते फोटो पाहते आणि म्हणते, बापरे हे फोटो सनीकडे आलेच कसे, काहीही झालं तरी मला तिला तिकडे घेऊन जावंच लागणार आहे, कारण पिहूला जर तिकडे घेऊन गेले नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तेव्हा आता स्वरा हे सर्व बोलणं ऐकते आणि विचार करते, नक्की मन्नू काकू ह्या दाढीवाल्या काकांना का भेटायला गेल्या असतील, याचा शोध लावायलाच पाहिजे. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.